शिर्डी हे एक तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपंचायतीनं 45 वर्ष वयोगटापुढील नागरिकांचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. वार्डनिहाय हे लसीकरण होत असून नगराध्यक्ष शिवाजी गुंदकर यांच्यासह उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक दत्तू कोते, रवी कोते, सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव हे यासाठी प्रयत्नशील आहेत. पण नामदार राधाकृष्णजी मुंगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज 21 जून 2021 रोजी जे लसीकरणाचा कार्यक्रम घेतला आहे, आज साईनाथ माध्यमिकमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम हा वॉर्ड नंबर 10, वॉर्ड नंबर 14, वॉर्ड नंबर 16 यांचा झालेला आहे. याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. 45 व 45 पुढचे जे नागरिक आहे, जे माता भगिनी आहे, त्यांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच गर्दी होती आणि ते सकाळपासूनच वॉर्ड नंबर 14 नगरसेवक दत्ताभाऊ पोते व्यासी, तसेच वॉर्ड नंबर 10 नगरसेवक नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर व वॉर्ड नंबर 16 वतीने मी इथे सुरुवातीपासूनच आम्ही इथं सकाळपासून उपस्थित आहोत आणि नागरिकांचा प्रतिसाद हा चांगला राहिला आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. वॉर्ड नंबरप्रमाणे जरी आज लसीकरण होतं, प्रतिसाद चांगला जरी भेटला असला तरी पण बरेचसे नागरिक या लसीकरणापासून वंचित आहेत. त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की त्यांनीही शिर्डी नगरपंचायतच्या वतीने 1000 रुम साईबाबा संस्थान या ठिकाणी लसीकरण चालू आहे, त्यांनी तिथे लस घ्यावी. वार्डनिहाय लसीकरण करण्यात येत असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ठराविक भागातच ठिकठिकाणी लसीकरण होत असल्यानं नाहक गर्दीही होत नाही. प्रतिनिधी दिशानूज, शिर्डी.